नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अच्छी जो गाता है स्वसवगामिति धम्मपद 101। सहस्रमपि च गाथा अनंत पद संहिता एक गाथा पदं सेयो ये सुत्वा उपसंहति। पुनः एकदा सहस्रमपि च गाथा अनंत पद संहिता एकं गाथा पद सेयो यं सुत्वा उपसंहति। अच्छा अर्थ असा होतो कि अर्थ नसलेल्या हजार गाथांपेक्षा एक अशी गाथा की जिला ऐकून मन शांत होत असतो, तर अशा प्रकारे धम्मपद किंवा बुद्ध वचनाच्या एकाएका गाथांमध्ये एवढं सामर्थ्य होतं आहे की ते आपलं मन शांत करू शकतो। अनर्थ पद संहिता म्हणजे व्यर्थ निरर्थक, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही। आणि संयम म्हणजे श्रेष्ठ, या हजार गाथांपेक्षा हजार गाथा ज्या निरर्थक आहेत त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, त्यापेक्षा अर्थ असलेली एक गाथा ही श्रेष्ठ आहे। अशा प्रकारे हा धम्मपद आहे सहस्रवक। याच्या मागे देखील एक घटना आहे घटना बऱ्याच लोकांना माहिती असेल, भैया दारुचीय। असा या व्यक्ती होता, त्याच्याबद्दल ही घटना आहे। तर त्यावेळी भगवान बुद्ध सावत्तीमध्ये राहत होते, त्यावेळेची ही गोष्ट आहे। भैया दारुचीय हा सुपारक एक दक्षिणेकडे भाग होता, सुपारक इथे राहणारा। असं म्हटलं जाते की सुपारक म्हणजे नाला सुपारा जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यावेळी सुपारक म्हणून प्रसिद्ध होत, व्यापारासाठी फार प्रसिद्ध अशा प्रकारचं ते बंदर होत। आणि त्या नालासोपारामध्ये अजून देखील काही अवशेष सापडतात जे त्या काळाचे संदर्भ स्पष्ट करतात। तरी सुपार इथे राहणारा भैया दारुची हा श्रेष्ठी असतो। श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत व्यक्ती जो व्यवसाय किंवा पैसे व्याजाने देणे असं काम करणार। बंदर असल्या कारणाने इकडे आजूबाजूला जाणं येणं हे जहाजाने होत असे। तर असाच एकदा जहाजाने प्रवास करत असताना खूप खोल वरती गेल्यावरती समुद्रामध्ये ते जहाज बुडत, त्याच्यामध्ये कसला तरी अपघात होतो, याची स्पष्टता नाही। तो अपघात झाल्यावरती त्या जहाजेमधले सर्व लोक बुडून मृत्यू पावतात, फक्त भैया दारू
भैया दारूची या चरी हाँ वास्तो आणि तो कसा बसा आपला जीव वाचवत किनाऱ्याला येतो. किनाऱ्याला जेव्हा तो पोचतो तेव्हा एका अनोळखी जागे म्हणजे सुपारक तिथे तो पोचलेला असतो आणि त्याचे कपडे वगैरे सर्व फाटलेले असतात. त्याचा सर्व तो जे काही स्वतः सोबत कॅरी करत होता ते सगळं त्याला जलसमाधी मिळालेली असते. त्याच्याकडे कसलेही वस्त्र वगैरे नसतं. मग तो किनाऱ्यावरती आल्यावरती आपलं शरीर झाकण्यासाठी झाडाची साल स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळतो. आणि एवढा मोठा घटना झालेली आहे तर आपोआपच त्याच्या मनामध्ये थोडीशी भीती किंवा विरक्ती नाही म्हणता येणार पण भीती त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. आणि मग अशा वेळी तो ती शाल पांघरून अंगावरती गुंडाळून शांतपणे बसलेला असतो. अशा तो शांतपणे बसलेला असताना आजूबाजूचे लोक जेव्हा तिकडे ये जा करतात तेव्हा ते पाहतात की एक झाडाची साल गुंडाळलेला व्यक्ती बसलेला आहे आणि शांत बसलेला आहे. तर त्याला ते साधू तपस्वी समजतात आणि तो अशाच अवस्थेत बराच काळ तिथे असतो. बराच काळ राहिल्यामुळे मग आजूबाजूचे लोक भैया दारूची याला समजतात की फार तपस्वी आहे, साधनेमध्ये नेहमी व्यस्त असतो. मग आजूबाजूचे लोक भैया दारूची याला कपडे किंवा वस्त्र दानामध्ये देतात, भोजन दानामध्ये देतात. तो भोजन तो ग्रहण करतो पण कपडे वगैरे तो स्वीकारत नाही. कारण झालेल्या घटनेमुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टींच विषयी काही आकर्षण राहिलेलं नसतं. पण शरीरासाठी आवश्यक आहे म्हणून तो भोजन घेत असतो. त्याच्यात हे नाकारणं उंची वस्त्र स्वीकार न करणं ह्याच्या यामुळे आजूबाजूचे लोक खूपच प्रभावित होतात आणि त्यांना वाटतं की खरंच भैया दारुचर्य हा खूप साधू तपस्वी आहे. आणि मग ते आणखीन उत्तमोत्तम खाद्यपदार्थ किंवा वस्तू त्याला भेट द्यावा. त्या उत्तमोत्तम खाद्यपदार्थांनी पाहून भैया दारूच्याला खरंच वाटत की लोक आपल्याला इतकं दान देत आहेत म्हणजे आपण कुठल्या तरी श्रेष्ठ पदाला पोहोचलेलो आहोत, आपण अर्हंत झालेलो आहोत. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये स्वतःविषयी गैरसमज निर्माण होतो. तर भैया दारुचर्य अशा मनामध्ये विचार करत असताना त्याची जी प्रसिद्धी आहे तू आजूबाजूला खूप लोकांमध्ये समजलेली असते. त्यामुळे
बरेच लोक आजूबाजूच्या गावातले लोक येऊन त्याला वंदन करत असतात आणि त्याची प्रसिद्धी आणखीन वाढत जाते. आणि जेवढे लोक जास्त येत तेवढे लोक पाहून मग भैया दारूचर्याला वाटत की खरंच आपण अरंत झालेलो आहोत. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये स्वतःविषयी भ्रम उत्पन्न होतो. हे चालू असताना एकदा भैया दारुचर्य ध्यानामध्ये बसलेला असताना तिकडून एक महाब्रह्मा कुठल्या कुठल्या गाथेमध्ये त्याचा नातेवाईक म्हटलेला आहे, कुठल्या कुठल्या गाथेमध्ये महाब्रह्मा म्हटलेला आहे, जिथे त्यांनी या गाथेचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. महाब्रह्मा जात असतात आणि ते पाहतात आणि ते भैया दारुचर्याला सांगतात की तू काही अरंत वगैरे झालेला नाहीयेस, हा तुझा भ्रम आहे. आणि तुझ्यामध्ये अरंत बनण्याचे गुण आहेत, तू त्या दिशेने प्रयत्न करायला हवीस. भैया त्या महाब्रह्मांना विचारतो की मला याच्यासाठी कोण मार्गदर्शन करेल, तेव्हा महाब्रह्मा त्यांना सांगतात की सावत्तीमध्ये संभाषण बुद्ध राहतात, ते तुम्हाला याच्यासाठी मार्गदर्शन करू शकतात. जो महाब्रह्मा आहे त्यांची देखील एक स्टोरी असते. ती स्टोरी म्हणजे भैया दारुचर्य हा कश्यप बुद्धांच्या काळामध्ये सात मित्र असतो. ते सात मित्र असं ठरवतात की म्हणजे भगवान बुद्धांच्या भगवान कश्यपांच्या काळामध्ये म्हणजे ते स्वतः नसतात, तेव्हा त्यांचं निर्वाण महापरिनिर्वाण झालेलं असतं आणि त्या काळामध्ये ते त्यांची उपदेश ऐकून प्रभावित होतात. आणि ते सात मित्र भैयासोबत असं ठरवतात की आपण एका पर्वतावरती जाऊन तिथे आपण ध्यान करूया आणि जोपर्यंत आपल्याला अरहत पद प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्यापैकी कुणीही खाली उतरणार नाही, आपण तिथेच पूर्णपणे एकतर आपला तिथे मृत्यू होईल किंवा आपल्याला अरहत पद प्राप्त होईल. अशा प्रकारे हे सात मित्र आपसात ठरवतात आणि मग ते एका पर्वतावरती चढून जातात. पर्वतावरती चढून जाण्यासाठी ते एका शिखरावरती पोहोचण्यासाठी ते एका शिडीचा वापर करतात आणि नंतर ती शिडी ढकलून देतात कि जेणेकरून पुन्हा कुणी खाली उतरू शकणार नाही. अशा प्रकारे पूर्ण अधिष्ठान घेऊन ते सात मित्र तिथे ध्यान करत असतात. तर ध्यानाला सुरुवात केल्यावरती पहिल्या दिवशीच त्या सात पैकी एक मित्र अरहत पदाला प्राप्त होत आणि तो मित्र मग आपल्या रिद्धिबलाने इतरांसाठी भोजन घेऊन येतो. ते अरहत पद प्राप्त झालेल्या मित्राने भोजन आणलेलं पाहून इतर लोक म्हणतात की नाही, आपण जे ठरवलं आहे त्याच्याप्रमाणे आपण असं कसल्याही प्रकारचं भोजन ग्रहण करू शकत नाही. त्यानंतर थोड्या
काळाने आणखीन एक त्यापैकी मित्र अनागामी पदाला प्राप्त होतो. तर तो जो अनागामी पदाला प्राप्त झालेला आहे तो देखील आपल्या वृद्धिबलाने सर्वांसाठी भोजन भोजनाची व्यवस्था कर. पण इतर जे त्याचे मित्र आहेत ते पुन्हा अशा प्रकारे भोजन ग्रहण करण्यासाठी नकार देतात. तर अशा प्रकारे या 7 जण आहेत ते जे त्यांनी अधिष्ठान घेतलेलं आहे त्या अधिष्ठानावरती ठाम राहतात. आणि मग मला वाटतं तिथेच जे अर्हत पदाला प्राप्त झालेत ते तर त्यांच्याविषयी असं स्पष्टता नाही आहे. पण बाकी सर्वांचा सगळ्यांचा तिथे मृत्यू होऊन जातो. तर अशा प्रकारे जो अनागामी पदाला प्राप्त झाला होता ते महाब्रह्मा म्हणून त्याचा जन्म होतो त्यांचा जन्म होतो. आणि मग हे जे महाब्रह्मा आहेत ते आपल्या इतर 5 मित्रांवरती लक्ष ठेवून असतात. आणि ते लक्ष ठेवून असताना त्यांचं भैयावरती देखील लक्ष असत. आणि मग ते जेव्हा पाहतात की भैया जो आहे त्याला भ्रम झालेला आहे आणि तो स्वतःला अरण समजत आहे, तर म्हणून ते भैयाकडे येतात आणि त्याला सांगतात की तू अर्हत पदाला प्राप्त नाहीयेस आणि सावत्तीमध्ये संवाद संबुद्ध आहेत, ते तुला याविषयी मार्गदर्शन करू शकतो. कारण ध्यान केलेलं आहे, पारमे पूर्ण आहेत, अर्हत पदाचे प्राप्त करण्याचे सर्व गुण आहेत. अशा प्रकारे सर्व गुण भैयामध्ये असल्यामुळे ते महाब्रह्मा जे त्याचे पूर्वी आधीच्या जन्मामध्ये मित्र असतात ते त्याला मार्गदर्शन करतात. भैया दारुचर्याला ही गोष्ट पटते आणि मग तो सावत्तीकडे मार्गक्रमण करायला सुरू करतो. बराच काळ प्रवास केल्यावरती भैया सावत्तीमध्ये पोहोचतात आणि तिकडे पोहोचल्यावरती ते विचारतात भगवान बुद्ध कुठे राहत आहेत. तर त्यांना सांगतात की जेतवनामध्ये भगवान बुद्ध राहत आहेत. ते जेतवनामध्ये पोहोचतात. जेतवनामध्ये पोहोचल्यावरती जेतवनाच्या जस्ट बाहेरच भगवान बुद्ध पिंडपातला चाललेले असतात. पिंडपातला चाललेले असतात तिथे त्यांची भैयाशी भेट होते. भैया त्यांना विनंती करतो की भगवान मला उपदेश करा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की आता मी पिंडपातला चाललेलो आहे, तसंच ही योग्य वेळ नाही, योग्य स्थान नाहीये की तिथे तुम्हाला उपदेश करू शकेल. तर तुम्ही माझं पिंडपात झाल्यावरती जेतवनामध्ये या, तिथे मी तुम्हाला उपदेश कर. म्हणतो मला माहिती नाही पुढच्या क्षणी काय होईल, माझा मृत्यू होईल किंवा आणखीन काय अघटित घडेल, तर मला आत्ताच्या आत्ता तुम्ही उपदेश द्या. भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की योग्य वेळ नाहीये, मी पिंडपातून आल्यावरती तुम्हाला उपदेश करेन. भैया तरी देखील मान्य करत नाही आणि पुन्हा तो म्हणतो की नाही, मला तुम्ही उपदेश द्या, मला माहिती नाही की माझा मृत्यू कधी आहे, तुमचा मृत्यू कधी होईल, तर प्लीज तुम्ही मला आताच उपदेश करा. पुन्हा
भगवान बुद्ध तिसऱ्यांदा म्हणतात की योग्य वेळ नाहीये, योग्य स्थान नाहीये पिंडपात झाल्यावरती तुला उपदेश करेन. तरी पण भैया दारुचर्या ऐकत नाही आणि पुन्हा त्यांना विनंती करतो की तुम्ही मला उपदेश करा. तीनदा झाल्यावरती मग भगवान बुद्धांचा नाईलाज होतो आणि मग एक छोटी सा गाथा भगवान बुद्ध म्हणतात. आणि ती गाथा म्हटल्यावरती भैया तिथल्या तिथेच अर्हत पदाला प्राप्त होतो. एक तीन ओळींची गाथा आहे आणि त्या गाथ्यामुळे त्या गाथेचा इतका प्रभावी अर्थ आहे की भैयाला तिथल्या तिथे अर्हत पद प्राप्त होत. दिठे तिप्त मतंग भविष्यती, सुप्ते सुप्त मतंग भविष्यती, मुते मुक्त मतंग भविष्यती, विन्यते विन्यान मतंग भविष्यती, एवं ही ते भैया शिक्षित अपंग. म्हणजे दिसणं दिसण्यासारखंच असलं पाहिजे किंवा बघणं बघण्यासारखंच असलं पाहिजे, ऐकणं ऐकण्यासारखंच असलं पाहिजे, विचार विचारांसारखेच असले पाहिजे. विज्ञान म्हणजे समजणं किंवा आपल्याला जे कळत आहे ते कळण्यासारखंच असत. अशा प्रकारे चार ओळी भगवान बुद्ध तिथे विचारतात आणि भैया तिथे हरण पदाला प्राप्त. तर अशा प्रकारे हे चार ओळींची ती गाथा ऐकून भैया हरण पदाला प्राप्त होतो आणि तिथेच तो भगवान बुद्धांना विनंती करतो की मला प्रवचित करा. भगवान बुद्ध म्हणतात तुझ्याकडे काशाय वस्त्र नाही, चिवर नाहीये, भिक्षापात्र नाहीये, तर या गोष्टींची तू पूर्तता कर, मग मी तुला प्रवचित करेन. तो तिथून निघतो आणि नगराकडे जातो आणि नगराकडे जात असतानाच तिथे एक नगरामध्ये वळू म्हणा किंवा बैल म्हणा किंवा गाय म्हणा ती असते आणि ती भैयाला धडक देते किंवा धडक मारते आणि त्या धडकेमध्ये भैयाचा मृत्यू होतो. भगवान बुद्ध पिंडपात करून परत येत असताना ते पाहतात की तिथे भैयाचा मृत्यू झालेला आहे, तो निपचित पडलेला आहे. तेव्हा ते आपल्या भिक्खूंना म्हणतात, भिक्खू हे जे भैयाच पार्थिव आहे त्याला सन्मानाने त्याच दफन करा आणि त्याला योग्य सन्मान द्या. कारण भगवान बुद्धांना इथे असतं की तो अर्थ पदाला प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे सर्व विधी झाल्याच्या नंतर भिक्खूगण जेतवनामध्ये येतात आणि भगवान बुद्धांना विचारतात की तुम्ही अशा प्रकारे का म्हटलात. तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की ही धम्मपद उच्चारतात आणि सांगतात जी घटना पूर्ण झालेली आहे. भैया आधी कोण होता, अर्हत पदाला कसा प्राप्त झाला, त्याचे मित्र याविषयी सर्वांविषयी सांगतात आणि ही गाथा विचारतात की सहस्त्र गाथा ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही त्यापेक्षा एक गाथा जे आपलं मन शांत करेल
ती सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध या भैया विषयी भिक्खूंना सांगतात. तर इथे बऱ्याच ठिकाणी भैया दारूची रिया थेर अशा प्रकारचा उल्लेख येतो. तर असे सांगितले जाते की आपण जी घटना पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी काही चिवर घेतलेलं नव्हतं, तरी देखील त्यांना थेर म्हटलं जातं. कारण भगवान बुद्धांच्या 80 शिष्यामध्ये भैया दारुचर्या यांचं नाव घेतलं जातं. जरी ते प्रवज्जित झालेले नसले तरी फक्त एक चार ओळींची गाथा ऐकून अर्हत पदाला प्राप्त झाले म्हणून त्यांना हा मान मिळालेला आहे. आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख थेर म्हणून केला जातो. अशा प्रकारे फक्त एक गाथा ऐकून, चार ओळींची गाथा ऐकून भैया दारुचर्य थेर हे अर्हत पदाला प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे बुद्ध वचनाच्या एक एक ज्या गाथा आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण त्यांच्या उपदेशाचं सार सामावलेलं आहे. आणि प्रत्येक गाथेला तुम्ही त्याचा अर्थ आणि भगवान बुद्धांना नक्की काय म्हणायचं असं जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाका फार मोठा होत असतो. आधीच्या एका धम्मपद मध्ये देखील महाचूल असतो, त्याला देखील भगवान बुद्ध एक कपडा देतात आणि एक गाथा म्हणायला सांगतात. ते वारंवार करून तो अर्हत पदाला प्राप्त होतो. अशा प्रकारे एक गाथा देखील एका शैलवान व्यक्तीला अर्हत पदाकडे येऊन जाण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे इथे भगवान बुद्ध हेच सांगू इच्छितात की सहस्त्र गाथापेक्षा अर्थ असलेली एक गाथा सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे भैया दारुचर्या याची ही कथा अशा प्रकारे ज्या गाथा आहेत त्यांच वारंवार वाचन चिंतन मनन हे नक्कीच आपल्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होण्यासाठी लाभकारक असत. त्याच्यामुळे बुद्ध वचनांचा अभ्यास आणि चिंतन मनन खूप आवश्यक आहे. या गाथेविषयी इतकंच. साधू साधू साधू.